संगमनेर येथील सह्याद्री संस्थेचे डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव पाण येथे योग दिनाच्या निमित्ताने विद्यालयात 1200 विद्यार्थ्यांनी मेडिकल सिम्बॉल मध्ये विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली आहेत. नियमित योगासने केल्यास मानवाचे शरीर सशक्त व लवचिक बनते, त्याचबरोबर बनवान देखील होते. याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मेडिकल सिम्बॉलच्या रचनेत मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली आहेत, असे येथील योगाचे शिक्षक बाळासाहेब कांडेकर यांनी सांगितलेलं आहे. आज 10वा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करत असताना डी के मोरे जनता विद्यालय वडगाव पाण येथे आम्ही 1200 विद्यार्थ्यांची बैठक ही मेडिकल सिम्बॉलमध्ये केलेली होती. याचा उद्देश एकच आहे, दररोज योगा करा आणि निरोगी राहा. प्रत्येक माणसाने जर योगा केला तर त्याला त्याच्यापासून निरोगी राहता येईल, हाच एक सामाजिक संदेश या माध्यमातून दिलेला आहे. मेडिकल ॲप सिम्बॉलमध्ये आम्ही अधिक एक हृदय आणि स्टेटोस्कोप असे तीन प्रकारचे ॲप्लायन्स यामध्ये विद्यार्थ्यांची बैठक करून तिथं विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेतलेले आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने यामध्ये प्रात्यक्षिक केले. या कामी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री साहेबराव कोल्हे, उपमुख्याध्यापक श्रीयुक्त आयर पी एल, पर्यवेक्षिका रणशूर मॅडम, ज्युनियर कॉलेज इन्चार्ज बाबा गायकवाड, तसेच सर्व शिक्षक, कला शिक्षक श्री कसाब सर व सर्व स्टाफ यांचं मोलाचं सहकार्य यामध्ये लाभलं. धन्यवाद.